तर हे सगळं असं आहे बंधू. अरे अडचणीत येतो माणूस, नाही असं नाही, पण अशा परिस्थितीमध्ये कोणी त्याला मदतीचा हात दिला तर तो पुन्हा उभा राहू शकतो ना. पण नाही, एका पैशाचीही मदत कोणी केली नाही मनोजला. हो, फक्त रमेशनी मदत केली मला, माझा फ्लॅट. मनोज मनोज, अरे मी मदत केली ते काय सारखं सारखं बोलून दाखवतो, अरे कर्तव्यच होत माझ ते. तर बंडू घोळ हा असा आहे. नाही मी समजू शकतो, पण मला एक कळत नाही, जर तुला फ्लॅट विकण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं तर मग हे आईना मनीषाला सांगायचंस ना. बोललो होतो मी तसं, बोललो होतो त्याला, हो की नाही रे? पण डेअरिंग नाही ना. काय डेअरिंग नाही, आई आणि मनीषाने मला स्पष्टपणे सांगितलं फ्लॅट विकायचा नाही, मॉर्गेज कर म्हणून. अरे मग मॉर्गेज करायचंस आणि बँकेचा कर्ज डोक्यावर घ्यायचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला फ्लॅट विकता यावा म्हणून तुम्ही मला कोल्हापूरला पाठवलं तर. हे नाही नाही बंडू, तसं नाहीये. बंडू मला सांग, माझ्या कोल्हापूरच्या ज्या मित्राला तू आत्ता भेटून आलायस त्याच्याकडून मोठी ऑर्डर मिळण्याची आशा नाहीये तुला? मग असं कसं म्हणतोस तू? अरे काय झालं, तू कोल्हापूरला गेल्यानंतर फ्लॅट विकण्याची हीच संधी आहे असं मनोजच्या डोक्यात आलं. अरे पण मी इथे राहिलो तर तू फ्लॅट विकलायस हे आईने आणि मनीषाला कळेल ना, मग तू काय करणार? तेच तर टेन्शन आहे ना बंडू, आता सगळं तुझ्या हातात आहे. म्हणजे बघ, तू इथे राहिलास तर मनोजचा प्रॉब्लेम होणार, आणि नाही राहिलास तर तुझा स्वतःचाच प्रॉब्लेम होणार. कुठे राहणार रे तू? नाही मनोज जर अडचणी देणार असेल तर मग मी भाड्याच्या खोलीत राहीन. May I come in? Yes. Good morning. Good afternoon. कुठे भटकत होतात आपण? म्हणजे तू इतका वेळ कुठे होतीस? ही वेळ ऑफिसला यायची? सॉरी. पण होतीस कुठे? घरातून तर वेळेवर निघाली होतीस. मी एम्बसीत गेले होते. ही कारणं बरी आहेत, एम्बसीत गेले होते, पोलीस स्टेशनला गेले होते, पण मला कारणं नको आहेत. आयतं बसून गिळायला बरं वाटत नाही म्हणून नोकरी करायची होती ना तुला, मग ती प्रामाणिकपणे करायची. काय कुठे एम्बसीत जायचं, पोलीस स्टेशनला जायचं, ते सगळं वर्किंग आवर्स नंतर. कळलं? ओके. नुसतं ओके म्हणून मान डोलाव नकोस. यापुढे तुला ऑफिसला यायला उशीर झाला तर तुझा जॉब जाऊ शकतो. ठीक, यापुढे मी वेळेत येईन. तुझं हे असलं वागणं मनोज खपवून घेईल, मी नाही. आय सेड सॉरी, मी यापुढे वेळेत येईन. माझ्याशी आर्ग्युमेंट्स? आय एम सॉरी मनीषा मैनी. आय एम सॉरी मनीषा मॅडम. तुम्ही मला खोटा फोन केलात त्यावरनं तुम्हाला बरंच काही ऐकून घ्यावं लागलं. त्याचाच राग आहे का अजून तुमच्या मनात? हो. काय म्हणणं आहे तुझं? नाही, म्हणूनच माझ्याशी अशा वागताय का तुम्ही? नाही, हे सगळं घडलं नसतं तरीही मी तुझ्याशी अशीच वागले असते. हे बघा, मी माझा भार तुमच्यावर नाही येऊ देणार. माझ्या पप्पांचा तपास लागला की मी इथं लगेच निघून जाईन. खरंच? इनफ. घरच्या गोष्टी ऑफिसमध्ये काढायची काही गरज नाही. ओके, नाऊ गेट लॉस्ट. आय सेड गेट लॉस्ट. वन मोर थिंग, यापुढे मस्टरवर जर तुझा लेट मार्क आढळला तर तुझं त्या दिवसाचं पेमेंट कट होईल, आणि 3 लेट मार्क्स झाले तर तुझा जॉब जाईल. इज दॅट क्लिअर? या.
नाही नाही, बिनशर्त माफी मागायचा प्रश्नच उद्भवत नाहीये महाशब्दे साहेब. ओ केस हरलो तरी चालेल ना, पण लढवायची आपण ती. हो बर बर ठीक आहे. कशात लाता बाई? अरे बबन ये ना गई बस बस. बरे आहेत ना आता? ठणठणीत एकदम. कॉफी घेणार? नाही नको. अग घे की काय एवढं त्याच्यात. खरंच नको लताबाई, राहुल दादांनी माझ्यावर केस केली आहे, त्याचं काय? तू काही काळजी करू नकोस. राहुलने ही केस तुझ्यावर नाही केलेली खरी, केली आहे माझ्यावरच. पण तुला इन्वॉल्व केलं की मीही त्याच्यात भाग घेणारच ना, माहिती आहे त्याला. तू नको काही काळजी करू नकोस, मी घेईन बघून. बरं आपण कामाचं बोलूया का? हां ते वसतिगृहाच्या आराखड्याची ब्लूप्रिंट मी आणली आहे, बघून घेता? हां तू काढ, मी कॉफी सांगून येते. प्रतीक्षा सॉरी, मी विकेवरून तुला जरा जास्तच बोललो. इट्स ओके. तू काल रात्री कुठे होतास सांग ना, कुठे होतास तू काल रात्री? घरीच. खरंच घरीच होतास? हो. य भाईकडे गेला नव्हतास? कुमार? नाही. आणि गेलो असलो तरी, बाय द वे मी भाईकडे गेलो हे तुला कसं कळलं? नाही म्हणजे इन्फॉर्मेशनचा सोर्स कोणता? म्हणजे याचा अर्थ तू भाईकडे गेला होतास? नाही. अरे कुमार प्लीज, हा विषय बंद कर. भाईचं मिशन हा माझा अत्यंत पर्सनल मॅटर आहे, त्याचा तुझ्याशी आपल्या नोकरीशी काहीही संबंध नाही. तेव्हा त्याविषयी चर्चा न केलेलीच परी. भाईचा फोन आला होता विकेला. काय म्हणू? तू त्याच्या घरी गेला होतास, फोटोग्राफ्स काढलेस त्याचे, खरं आहे ना? नाही खोट आहे. कुमार अरे का स्वतःच्या जीवाशी खेळतोयस असा? तुझ्याबद्दल काहीतरी वाटत म्हणूनच बोलते ना. प्लीज हा विषय इथेच संपला. हॅलो. ओके नाही आहे, इथेच आहे आता. हो विकेने भेटायला बोलवलंय तुला. आपल्याकडे 1400 स्क्वेअर मीटरचा एफएस आहे, त्यानुसार व्ही सी साहेबांनी हा आराखडा पाठवलाय. पण मला वाटतं जुना आराखडा जास्त सोयीस्कर आहे लता बाई, कारण रूम्स ही जास्त आहेत आणि मी असं कंजेस्टेड होईल असं मला नाही वाटत. आजी नाही, इथे गेस्ट रूम आहे, इथे वेटिंग रूम आहे आणि इथे तुझी केबिन काढली आहे. पण याच्यात आणि पहिल्या आराखड्यात मला काही फारसा फरक वाटत नाही आहे ग. थांबा जरा. अजून आहे ना हा पण आता इथे जिना आला ना, ज्या इथेच बाजूला केबिन आहे, इथे गेस्ट रूम आणि काय ग. मला याच्यात आणि पहिल्या याच्यात काही फरक वाटतच नाहीये जास्ती काही. कोण तुम्ही? मी मिसेस मनोज देशपांडे. ओळखलं नाहीत मला? नाही बोला, काय काम आहे? मी आत येऊ का? या. तुम्ही खरंच मला ओळखलं नाहीत? आमचे पैसे परत केले नाहीत तर मी पोलीस कंप्लेंट करीन असं म्हणाले होते. अच्छा अच्छा ओळखलं.
त्या तुम्हीच नाही का? मग केलीत का पोलीस कंप्लेंट? पोलीस कंप्लेंट करून काय करू, आमच्याकडे पुरावा नाहीये. कशा करता आलाय मग? मी विनंती करते तुम्हाला, आमचे पैसे परत करा, आम्ही फार प्रॉब्लेम मध्ये होतो. हे बघा मॅडम, मला हवं तर आपण सेटलमेंट करू ना, आम्हाला व्याज नाही दिलं तरी चालेल, फक्त मुद्दल परत करा. हे बघा मिसेस देशपांडे, तुमच्या मिस्टरांनी मला पैसे दिलेच नाहीत, त्यामुळे ते परत करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि इथे सारखं सारखं येऊन माझं डोकं खाऊ नका. याचा अर्थ मनोजनी फ्लॅट विकूनच पठाणाला पैसे परत केले. मला काय वाटतंय बबन, भीषणानं आपल्याला नक्की काय हवंय ते कळलेलंच नाही. ते असे 10 आराखडे पाठवतील आपल्याला आणि आपण सगळे ते रिजेक्ट करत राहणार. त्याच्यापेक्षा असं करूया ना, तू त्यांना ऑफिसमध्ये बोलवतेस का? चालेल. म्हणजे मग आपल्याला नक्की काय हवंय ना ते मी त्यांना नीट समजावून सांगते. या दोन्ही प्रिंट्स आहेत ना, हे ऑफिसमध्ये नेऊन ठेव. आणि भीषणना फोन कधी करशील मग? त्यांना फोन करते आणि लगेच तुम्हाला कळवते. हां, निघू मी. हो ये. काय ग बाई, हा फाईलचा पसारा म्हणजे ना आपला मी सगळं देते. इन्कम टॅक्स झाला रे बाबा, बंगल्याचे मनोजच्या फ्लॅटची फाईल. मनोजच्या फ्लॅटची फाईल मनोज पेपर्स कुठे? फ्लॅटचे पेपर्स? कोणाच्या फ्लॅटचे पेपर्स? तुझ्या फ्लॅटचे पेपर्स. तुझ्या लॉकर मध्ये ठेवायला दिले होते. माझ्या लॉकर मध्ये नाही येत ते. गेले कुठे? चल माझ्या बरोबर. कुठे? बघ ना लॉकर मध्ये पेपर्स आहेत का नाहीत ते. तुला माहिती आहे लॉकर मध्ये पेपर्स नाही येत ते. मग चल तुझ्या फ्लॅटवर. कशाला? किल्ली हरवली आहे ना, नवीन करून घेऊया किल्ली. चल सापडेल किल्ली, शोधतोय मी. नाही सापडणार किल्ली. का नाही सापडणार? काय केलंय तुझ्या फ्लॅटचं? कुठे काय केलंय मी? तू तो फ्लॅट विकलायस. नाही, मी हॉस्पिटल मध्ये असताना तू माझ्या लॉकर मधून पेपर्स काढून तू तो फ्लॅट विकलेला आहेस. नाही आई, तू तो फ्लॅट विकलायस आणि पठाणाचं कर्ज फेडलायस, बरोबर? हो, मी फ्लॅट विकला. मला पैशाची गरज होती म्हणून विकला मी, आणि माझ्या पैशाने विकत घेतला होता मी. कोणाचं काय म्हणणं याच्यावरती? मला कर्ज झालं होतं, तो पठाण माझा जीव घ्यायला निघाला होता, सगळ्यांकडे भीक मागितली मी. कुणी मदत केली तुम्ही मला? उलट तू तू मला ऑफिस सोडून घरी बसवलंस माझ्या चुकीची शिक्षा म्हणून. चुका कोणाच्या हातनं होत नाही, चुका होत नाहीत कोणाच्या हातनं, पण त्याला एवढी मोठी शिक्षा द्यायची? आणि तू कोण शिक्षा देणारी? कोण समजतेस तू स्वतःला? न्यायाधीश? आणि तुझ्यातून चूक झाली तर तुला कोण शिक्षा देणार? त्या रमेश रंजनाचं मूल दगावलं त्या कुणालाही न कळवता तू गीताचं बाळ रंजनाच्या पदरात टाकलंस, ती चूक होती तुझी. त्याबद्दल रमेश दुखावला, त्या तुझ्या चुकीला कोण शिक्षा देणार तुला? का तुला शिक्षा नाहीच? तुला सगळे गुन्हे माफ आणि फक्त आम्ही गुन्हेगार? मला पैशांची गरज होती म्हणून मी माझा फ्लॅट विकला.
तुला काय करायचं ते करून घे तू. तू माझा लॉकर उघडलायस? हो, कारण त्यात माझ्या फ्लॅटचे पेपर्स होते. मला फ्लॅट विकायचा होता. तू दिले असतेस पेपर्स? विकू दिला असतास मला फ्लॅट? मला माझं कर्ज फेडायचं होतं आणि मला मरायचं नव्हतं. मला माझं आयुष्य ना ते जगायचं होतं आणि त्यासाठी जे काय करायला लागेल ते केलं मी. आता तुला काय करायचं ना ते तू कर, कारण मला कशाचीच फिकर नाही. नाही, तुम्ही काळजी करू नका. मी बघतो कसं हँडल करायचं ते. डोंट वरी. मे आय कम इन सर? बस नाही, ठीक आहे सर. ते आकाशात वीज चमकतंय बघ, लक्कन तसं काल माझ्या बंगल्यात वीज चमकला कचकन. कळलं नाही फ्लॅश, कॅमेराचा फ्लॅश. माझं शिर असं ताड 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 तडकलं. बर मग कुमार, बस सर. मला कशाला बोलवलंय? तुझ्या साहेबांनी नाही, मी बोलवलोय तुला. कुठं आहे ते रोल? रोल कॅमेराचा रोल कुठं आहे? सर हा इसम काय बोलतोय मला काहीच कळत नाही. कुमार तू काल भाईंकडे गेला होतास. मी? यांच्याकडे? तूच की? नाही, शहाणा बनायचं काम नाही आहे, आधीच सांगून ठेवतो. सर मला वाटतं मला इथं उगाच बोलवलंय, मी निघतो. बस सोळी मग्न. कुमार तू भाईंचे फोटो काढलेस तो रोल दे. सर मला खरंच काही कळत नाही. हे बघा मी तुमच्याकडे. जास्त बोलायचं काम नाही, कितीदा सांगायचं तुला. कुठं आहे ते रोल आहे? कुमार. सर माझ्याकडे कुठलाही रोल नाहीये. मी ह्यांचे फोटो काढलेले नाहीत. खरंच विके रोल ह्याच्याकडनं काढून घ्यायचं, जबाबदारी तुमचं. कुमार खरंच सर ज्या कोणाविषयी हा इसम बोलत होता तो मी नाही. मला ऐक ना ओगी, नको ना रडू, नको ना, प्लीज रडू नको ना. बोलू नका माझ्याशी. अरे असं काय करतोस? तुझ्या बापानी स्वतःच्या पैशाने कमवलेला स्वतःचा फ्लॅट विकला रे, दुसऱ्या कोणाचा नाही विकला. मला इथे नाही राहायचंय, ठेवा मला हॉस्टेल मध्ये. मला नाही राहायचंय इकडे. बाबा मी तुझ्या पाया पडतो, माफी माग. काय चाललंय? मी महादेवला भेटून आले, त्यांनी तुला पैसे परत दिले नाही. कुठून आणलेस तू एवढे पैसे? मी फ्लॅट विकला.